आदरणीय गुरुवर्य आणि माझे सर्व वर्ग मित्र, जरी राजकारणात असलो तरी आम्ही बॅकड्रॉपला काम करणारे कार्यकर्ते असल्यामुळे आमदार साठे साहेबांसारखं आणि डॉक्टर रमेश भराडेंसारखं खूप भाषण करता येणार नाही मला, त्याबद्दल सर्वप्रथम काही काही चुकलं तर सर्व शिक्षक मोठ्या मनाने मला माफ करतील अशी आशा व्यक्त करून माझं दोन शब्द आपल्यासमोर मांडतो. माझ्या शाळेतल्या आठवणी तशा तर खूप आहेत, परंतु आपण जे काय घडलो, आपण जे काय पुढे गेल्यानंतर केलं, त्याच्या पाठीमागे घडवणारे जे हात आहेत, घडवणारे जे शिक्षक वृंद आहेत, त्यांना भेटून सगळ्या आज मला एवढा आनंद होतो आहे. आणि हे सर्व घडवून आणण्यासाठी माझे मित्र डॉक्टर रमेश भराडे, ज्यांनी मला दोन अडीच वर्षापूर्वी सर्वप्रथम व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तंत्रज्ञानाच्या माध्यमातून का होईना पण आपण सर्वजण एकत्र आलो, सर्वांच्या भेटी झाल्या. मागच्या वर्षी, मागच्या दोन वर्षापूर्वी पण आम्ही भेटण्याचा प्रयत्न केला होता, परंतु मध्येच करोना आल्यामुळे अशा पद्धतीचं स्नेहमिलन त्यावेळेस काही जमलं नाही. आज हा योग जुळून आला त्याबद्दल मी त्याचे पण आभार मानतो. सर्वप्रथम आम्ही विद्यार्थी जे काय सध्या आपापल्या क्षेत्रामध्ये ज्या कुठल्या, मी तर मला काही वाटत नाही मी असं काही मोठं काम केलेलं आहे किंवा कुठे मोठ्या पदावर आहे, जे समोर काम येत गेलं ते करत गेलो, त्या माध्यमातून विविध पदं भेटत गेली, मग ते राजकीय माध्यमातून असेल आणि आज माननीय उद्धव साहेबांच्या सोबत काम करायला भेटतं आहे, हा जो अभिमानाचा क्षण मला भेटलेला आहे त्याच्या सर्वस्वी पाठीमागे माझ्या गुरुजनांचे आशीर्वाद आणि शाळेने मला जी काही शिकवण दिलेली आहे त्यालाच पूर्ण माझं श्रेय जातं असं मला तरी वाटतं आहे. आपल्या ज्यावेळेस आम्ही 9वी 10वीला या शाळेमध्ये होतो त्यावेळेस मला वाटतं फक्त मराठवाड्यातच नाही तर महाराष्ट्रात एक नंबरची शाळा अशा पद्धतीचा आपल्या शाळेचा लौकिक होता आणि निश्चितच या शाळेत शिकल्याचा आम्हाला तेवढाच अभिमान आहे आणि फायदाही झाल्याचा दिसतोयच. तर माननीय उद्धव साहेबांच्या सोबत काम करताना कोरोना काळामध्ये असेल, आता मी डॉक्टर असल्यामुळे सरांना तुम्हाला वाटत असेल खूप काही फायदा झाला असेल सरांना, CM साहेबांना माझ्याकडून, परंतु मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की सरांचा अभ्यास एवढा आहे की कधीकधी आम्हाला वाटायचं की आपलंच काय चुकतं आहे काय सरांसमोर बोलताना, एवढा सर स्वतः उद्धवजी स्वतः अभ्यास करून सर्व गोष्टीमध्ये समजावून घेऊन नंतर बोलतात नंतर करतात, एवढं अभ्यासपूर्ण व्यक्तिमत्वासोबत काम करायला भेटलं आणि त्याचे रिझल्टसुद्धा पूर्ण महाराष्ट्रात आपल्याला पाहायला भेटले, त्यामुळे सर्वांना वाटतच असतं की मी डॉक्टर असल्यामुळे साहेबांच्या सोबत काम करतोय तर साहेबांना खूप काही फायदा झाला, तसं काही नाही आहे, उलट मलाच बऱ्याच गोष्टी त्यांच्याकडून शिकायला भेटल्या, मग त्या सामाजिक क्षेत्रातल्या असतील, राजकीय क्षेत्रातल्याच असतील, प्लस हा कोरोना तर जेव्हा आला त्यावेळेस सर्वस्वी नवीन होता तर साहेबांनी माझ्याकडूनच नाही तर विविध डॉक्टरांचे टास्क फोर्स बनवून मग त्यामध्ये मुंबईमधले आणि महाराष्ट्रातले मोठे मोठे डॉक्टर असतील, डॉक्टर ओक आहेत, डॉक्टर शशांक आहेत, डॉक्टर राहुल पंडित म्हणून आहेत, सर्व मोठे फिजिशियन आहेत, त्यांच्यासोबत बसून एक टास्क फोर्स बनवण्याचं पूर्ण भारतामध्ये सर्वप्रथम काम त्यांनी केलं आणि सर्वांसोबत रेग्युलर मीटिंग वगैरे करून, भले मी कोऑर्डिनेट करत होतो मीटिंग वगैरे परंतु सरांनी स्वतः त्याच्यामध्ये इंटरेस्ट दाखवून अभ्यास करून आज आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येकाला वाटतं की फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून बघताना आपल्याच घरातला एक साधा कोणीतरी माणूस बोलतो अशा पद्धतीच्या भावना प्रत्येक महाराष्ट्रातल्या मराठी माणसाच्या मनामध्ये तयार होतात, अशा पद्धतीच्या माणसासोबत काम करता येणं
हे मी माझं भाग्य समजतो. बऱ्याच लोकांना वाटतं की डॉक्टर झाल्यानंतर प्रॅक्टिस करत असताना मुंबई त्यातल्या त्यात मुंबईसारख्या व्यस्त शहरामध्ये प्रॅक्टिस करत असताना राजकारणामध्ये कसं काय आला आणि उद्धव साहेबांसोबत कसं काय तुम्ही गेला आणि त्यातही शिवसेना पक्ष म्हणजे सगळा मारधाडीचा पक्ष आणि शिकलेल्या लोकांनी दूर राहण्याचा पक्ष अशा पद्धतीची शिवसेनेच्या बाबतीत भावना असताना डॉक्टर असून कसे काय जोडला गेलो. परंतु मी माझं भाग्य समजतो की डॉक्टर लोकांच्याच आंदोलनाच्या माध्यमातून ज्यावेळी शिवसेनेशी माझा संबंध आला आणि 2006 साली सर्वप्रथम उद्धव साहेबांची ज्यावेळेस भेट झाली आणि त्या माणसाला मी एकदम जवळून पाहिलं त्यावेळेस त्या माणसाचं वेगळे पण आजही प्रत्येक मराठी लोकांना मराठी माणसाला माहीत आहे की राजकारणी जरी असले तरी त्यांचं भाषण ऐकताना किंवा फेसबुक माध्यमातून फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून भाषण ऐकताना कधीही ते एक मोठे राजकारणी किंवा कोणीतरी मोठा माणूस असल्यासारखं वाटत नाही. आपल्याच घरातला एक साधा माणूस बोलतोय, एक सर्वसामान्य माणूस बोलतोय, एक सर्वसामान्य व्यक्तिमत्व आहे अशाच पद्धतीचं त्यांचं वागणं आणि बोलणं असतं आणि त्यांचं तसं व्यक्तिमत्व असल्यामुळेच मी त्यांच्यासोबत जोडले गेलो. आणि मला सांगायला अभिमान वाटेल की ज्यावेळेस 2019 नोव्हेंबरला त्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली त्यावेळेस मुख्यमंत्री कार्यालयामधली पहिली ऑर्डर काढली ती माझी होती आणि साहेबांनी स्वतःहून सांगितलं. तसं बघायला गेलं तर माझं सगळं काम शिक्षण क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांसाठी, मग ते मेडिकलचे विद्यार्थी असो की बाकी विद्यार्थी असो, युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी आंदोलन करणे एवढा एकाच कारणासाठी मी जोडले गेलो होतो. आणि माझं सर्वच्या सर्व काम माननीय आदित्य साहेबांचं सोबत होतं. 2010 पासून माननीय आदित्य साहेबांच्या सोबत, मग ते आंदोलन असेल, युनिव्हर्सिटीची कामं असतील, ॲडमिशनचे कामं असतील, काही काम असेल, माझ्या हॉस्पिटलच्या व्यस्त शेड्यूलमधून वेळात वेळ काढून न चुकता कमीत कमी 2 तास तरी सेना भवनमध्ये 4th floor वरती आदित्य साहेबांनी मला एक कॅबिन दिलेली, त्या कॅबिनमध्ये जाऊन शिक्षकांचे शैक्षणिक प्रश्न विद्यार्थ्यांचे सोडवण्यासाठी 2 तास का होणार दररोज जाऊन बसणे, या छंदामुळे मी त्यांच्यासोबत जोडले गेलो आणि आदित्य साहेबांच्याच सोबत मला काम करायचं होतं या सरकारमध्ये पण. परंतु मला सांगायला अभिमान वाटेल की उद्धव साहेबांनी आदित्य साहेबांना सांगितलं की नाही श्रीकांतला माझ्यासोबत राहू दे, तू दुसऱ्या कुणाला तर बघ. आणि हे जे काय मान भेटतो आहे, हा जा काय जो काय मला काम करण्याची संधी भेटते, सर्वच आम्ही विद्यार्थी आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये दैदित्यमान कामगिरी करून समाजाला आपलं देणं एक माध्यमातून परत करतायत, हे जे काय आम्हाला ही जी काय कॅपॅसिटी आम्हाला प्राप्त झालेली आहे त्याच्यामागे मला वाटतंय हा आपल्यासमोर बसलेला शिक्षक वृंद आणि कॉलेज शाळेच्या माध्यमातून आपल्यावर झालेले संस्कार आहेत असंच मला वाटतंय. आज बऱ्याच वर्षांनी स्नेहमिलनामध्ये सर्वांशी भेटून खूप खूप आनंद वाटतोय, काय बोलावं सुधरत नाही आहे तरी बोलण्याची संधी दिली आणि 2 शब्द मी बोलू शकलो त्याबद्दल सर्वांचे आभार मानून मी माझे 2 शब्द सांगतो. जय जय महाराष्ट्र. धन्यवाद पंडितजी. यानंतर या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर दाखल झालेली